नाही थे, तेव्हापासून त्यांनी इतक्या पद्धतीने मदत केली आहे. तर सगळं छान रेडी झालं आहे, सांबार आहे मस्त गरम गरम, चटणी आहे. आणखीन एक बॅग आहे कारण बऱ्याच जणांना द्यायचे होते. पाहुण्यांनी आमच्या घरी काय आणलंय. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते मजेत असाल. याच्या आधी टाकलेला ख्रिसमसचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा, तो व्हिडिओ खूप छान आहे. तर आमचे जे शेजारी आहे त्यांनी आम्हाला सरप्राईज ख्रिसमस गिफ्ट म्हणा किंवा एक सरप्राईज दिलं होतं आणि ते आम्हाला ख्रिसमस फेअरमध्ये प्लस झूमध्ये घेऊन गेले. तर येस, आता सगळीकडे इकडे ख्रिसमसचंच वातावरण चाललेलं आहे. रोज मुलं शाळेतून येतात तेव्हा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट घेऊन येतात. मंगेश ऑफिसमधून येतात तेव्हा सुद्धा ते कलिग्जनी वगैरे दिलेले गिफ्ट घरी घेऊन येतात. तर ओव्हरऑल सगळीकडे नाही का गिफ्ट द्या गिफ्ट घ्या अशा प्रकारचं सगळं वातावरण चाललेलं आहे. तर आणि आम्हाला सुद्धा बऱ्याच जणांनी गिफ्ट दिले, त्यामुळे मग आता आम्ही सुद्धा थोडी मागच्या 2-4 दिवसात ख्रिसमसचे रिटर्न गिफ्ट किंवा ख्रिसमस गिफ्ट देण्यासाठी म्हणून आम्ही शॉपिंग केली. कारण काय होतं, सगळेजण आपल्याला देतात तर मग ते काही बरं वाटत नाही. आणि पहिलीच माझी ख्रिसमस आहे. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2020 जेव्हा मंगेश इथे होते तेव्हा ते म्हणाले की इकडे ख्रिसमस काहीच नाही आहे. बट तेव्हा पॅन्डेमिक होतं त्यामुळे ख्रिसमसचा पाहिजे तसा माहोल इकडे नव्हता. पण यावर्षी रस्त्याने जाताना प्रत्येक घरात इतकी सुंदर लाईटिंग लावलेली आहे, इतके सुंदर घरं सजवलेले आहे ख्रिसमससाठी की खरंच म्हणजे बाहेर निघाले की असं वाटतं की हां काहीतरी आहे असं. म्हणजे छान अशी पॉझिटिव्ह वाईब्स सध्या येत आहे ख्रिसमस न्यू इयरच्या पिरियडमुळे. तर मायरानी या स्कूलमध्ये छान ख्रिसमस कार्ड बनवलं आणि उद्या तिच्या स्कूलमध्ये ख्रिसमसची पार्टी आहे कारण गुरुवारपासून आमच्या ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू होणार आहे की नाही. दाखव तुझं कार्ड, दाखव मला बघू. आज विहानच्या नर्सरीची ख्रिसमस पार्टी होती, आता उद्या तिच्या स्कूलची आहे. काय बनवलं मायरा हे? ते ख्रिसमस ट्री आहे. अच्छा, इट्स अ फन राइटिंग आहे. अच्छा, आणि काय लिहिलंय वाचून दाखव मला जरा. मेरी ख्रिसमस टू मॉम अँड डॅड अँड टू विहान फॉर माय मायरा किसेस. गुड गुड. विवडी काय करते बेटा तू? तू आज जो डान्स केला होता तो करून दाखव मला डान्स. ओके, बस एवढंच केलं होता. हा मंकी डान्स आहे. मंकी डान्स आहे हा. मी डनबरला ज्या फ्रेंड सोबत गेली होती तिने आम्हाला दोघांसाठी एवढं छान ख्रिसमस गिफ्ट पाठवलं. तिथे आम्ही हॉट चॉकलेट पिलं होतं तर तिने 2 कप पाठवले दोघांसाठी छान हॉट चॉकलेटसाठी. त्याच्यासोबत हॉट चॉकलेटचं पाऊच पाठवलं आणि त्यावर मार्शमेलोस टाकले होते त्या हॉट चॉकलेटमध्ये. तर ते मार्शमेलोसचं छोटंसं पॅकेट पाठवलं. असं छान गिफ्ट तिने पण दिलं. सो मला तिच्यासाठी सुद्धा गिफ्ट घ्यायचं होतं. आणि आज मंगेश ऑफिसमधून आले तर परत एक गिफ्ट. गिफ्ट आज कोणी दिलंय हे? आज ऑफिस वाल्याने. अच्छा. तर असे रोज छान छान असे गिफ्ट येत आहे आम्हाला. नाही, गिफ्ट येत आहे, चॉकलेट्स येत आहेत. येस, चॉकलेट्स गिफ्ट आणि इकडे ते जिंजर ब्रेड किंवा एक स्कॉटिश शॉर्ट असं म्हणतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी रोज घरी येत आहे. तर आमचे नेबर नेहमीच आमच्यासाठी काही ना काही करत राहतात. तर यावेळेस तर त्यांनी ख्रिसमससाठी छान आम्हाला ख्रिसमस फेअरला घेऊन गेले. त्यानंतर दोन्ही मुलांना त्यांनी ड्रेस घेतला, ख्रिसमस जम्पर घेतले. तर म्हटलं आपणही त्यांना काही द्यायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल छान अशी शॉपिंग केली आणि त्यांच्यासाठी गिफ्ट घेतले आम्ही सगळ्यांसाठी. आणि ते गिफ्ट कसे द्यावे तर म्हटलं जाऊन देण्यापेक्षा त्यांनाच घरी बोलवावं म्हणून आज त्यांना छान डिनरसाठी बोलवलंय. आणि डिनरला बोलवल्यानंतर त्यांना गिफ्ट देऊ आम्ही, ख्रिसमस गिफ्ट. तर येस, गिफ्ट आणल्यानंतर आम्हाला ते ओपन केल्याशिवाय बरंच वाटत नाही. हा काय आहे हे बघितल्याशिवाय ना समाधानच नसतं. नाही मायरा, we got extra model pen, very nice.
मग्स आहे बट याच्यात आहे ना सर्व वर्ड स्कॉटिश आहे स्कॉटिश लँग्वेज ओके म्हणजे स्कॉटिश लँग्वेज चे वर्ड स्कॉटिश लँग्वेज चे आहे तर आम्हाला एवढे सारे गिफ्ट मिळाले तर आम्ही पण सगळ्यांसाठी गिफ्ट आणले आणि छान गिफ्ट पॅक केले असे छान क्रिसमसचे ग्रीटिंग्स आणलेत सगळ्यांसाठी आणि हे ग्रीटिंग्स तर मला भरपूर आणावं लागले कारण दिवाळीच्या वेळेस बऱ्याच जणांनी विश केलं होतं त्यामुळे म्हटलं ख्रिसमसला सगळ्यांना ग्रीटिंग द्यावे शेजारी पण आणि थोडेसे मित्रमंडळी जे आहे त्यांना सुद्धा तर असे हे ख्रिसमसचे गिफ्ट आहे ग्रीटिंग्स आहेत असे छान सगळ्यांसाठी गिफ्ट पॅक केले आहेत असे वेगवेगळे छान गिफ्ट पॅक केले आहेत आणखीन एक बॅग आहे कारण बऱ्याच जणांना द्यायचं होतं तर ही शॉपिंग आम्ही कमीत कमी 2 ते 3 दिवस शॉपिंग करत होतो आपण ना आणि विशेष म्हणजे इथे आता ख्रिसमसच्या आधीचा जो वीक आहे ना त्या वीक मध्ये सगळे जण शॉपिंग करतात किंवा घाई करतात शॉपिंग करायची ज्याला हे लोक लास्ट मिनिट शॉपिंग म्हणतात आणि ह्या वीक मध्ये इतकी गर्दी त्या शॉपला म्हणजे असं वाटत होतं की बस आता याच्यानंतर दुकानं उघडणारच नाहीये एवढी गर्दी होती आणि सगळ्या रॅक अशा खाली होत्या त्या वस्तूंच्या आणि ज्या दिवशी ख्रिसमस असते त्या दिवशी टोटल शॉप बंद असतात काहीच सुरू नसते त्यामुळे मग थोडा आधीच सगळं लोक आणून ठेवतात वगैरे पण येस हे लास्ट मिनिट शॉपिंगचा फंडा मला इथे येऊनच माहिती पडलं बाबा एवढी भयानक गर्दी आणि म्हणजे लोक काय घेत नव्हते म्हणजे इव्हन भाज्या वगैरे ते सुद्धा स्टॉल सगळे असे खाली झालेले होते त्या दिवशी तर आम्ही पण मग लास्ट मिनिट शॉपिंग केलेली आहे आणि भरपूर शॉपिंग केली आहे तर आता करत आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी सकाळी जसं आता गेस्ट येणार आहे तर त्यांच्यासाठी जेवायला काय बनवलंय तर आपल्याकडच्या छान भाज्या आणि पोळी भात हे तर त्यांनी नेहमीच खाल्लेलं आहे म्हणून म्हटलं यावेळेस त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी वेगळं बनवावं म्हणून मेदू वड्याचं बॅटर रेडी करून ठेवलं आहे आणि त्यासोबत केली आहे नारळाची चटणी आणि इकडे छान सांबार उकळतो आहे काय करतोय बाबा तू काढलं हे काही पण दीदीने काढलं असेल मी काढले काढलं एका ठिकाणी स्थिर उभा राहा तर मला दिसेल छान कुठलं लेटर आहे हे रॉंग हे कुठलं लेटर आहे यू यू आणि ओ ओ व्हेरी गुड ओ माय तर मेदू वडा सोबतच म्हटलं तवा पुलाव पण करावा म्हणजे कसं पूर्ण व्यवस्थित जेवण होऊन जातं तर मी आता तवा पुलावच बनवत आहे राईस मी पहिलेच उकळून घेतला होता आणि पनीर वगैरे पण सगळं घरी होतं तर म्हटलं छान तवा पुलाव करावा मंगेश म्हणताय की सांबारला थोडस तिखट कमी आहे ऍक्च्युली मी यांच्यामुळे जास्त तिखट बनवलंच नव्हतं कारण हे लोक तिखट खात नाही जास्त तर मग आता थोडासा मी तिखटाचा तडका देते तर आता ऑलमोस्ट 6:30-7 होत आहे तर मी वडे काढायला घेतले कारण मग कसं थोडा वेळ लागतो एवढ्या सगळ्या जणांचे वडे काढायला तर बाकी सगळं तर झालं होतं वेळेवर फक्त वडेच काढायचे होते आता वडे सुद्धा काढून झाले आणि थोडेसे काढणं सुद्धा सुरू आहे बाकी सगळी तयारी आता झालेली आहे आता सगळी तयारी तर झाली आहे बस आता पाहुण्यांची वाट बघणं चाललंय
फुल क्रिसमस वाली थीम के लिए आज आम्ही घरामध्ये. तर सगळं छान रेडी झालं आहे. सांबार आहे मस्त गरम गरम, चटणी आहे, त्यानंतर वडे आहे आणि तवा पुलाव आहे. पाहुण्यांनी आमच्यासाठी काय आणलंय? वाव, इट लुक्स नाइस. व्हाट्स योर हेड? पति काय सांगत? इट्स लाइक अ केक. केक, ओके. कट इट इन हाफ. ओके, ग्रे. Both of you. Connor's going to come at the door in a minute. So I'll just... Christmas gift. Small gift. From us. No, it's not like that, but Mangesh wanted to give you something from a very long time. Yeah. So we find this occasion. It's only the occasion, that's it. Okay then, let them come. Connor? Yeah. Okay. तर फायनली आमच्या शेजारी येऊन गेले. त्यांना खूप छान वाटलं. आम्ही जे काही जेवण बनवलं होतं ते सुद्धा आणि गिफ्ट सुद्धा, पण ते म्हणाले की गिफ्ट कशाला, गिफ्टची गरज नाही वगैरे. त्यांना थोडं असं ऑड वाटत होतं गिफ्ट घेताना, पण खरंच माझी तर नाही, माझ्यापेक्षा ह्यांचीच खूप दिवसाची इच्छा होती की काहीतरी द्यावं. त्यांनी आपलं वर्षभर काही ना काही काही ना काही. हा, म्हणजे आम्ही आलो नाही इथे तेव्हापासून त्यांनी इतक्या पद्धतीने मदत केली आहे. म्हणजे इव्हन मी विहानची बाबागाडी सुद्धा मी घेतली नाही. त्यांनी त्यांच्या नातवाच्या बाबागाडीपासून सगळ्या गोष्टीची मला हेल्प केली होती. तर माझी इच्छा होतीच त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं घ्यावं. म्हटलं चला ख्रिसमसला तसं इकडे सगळेजण घेतातच काही ना काही, तर म्हटलं हे एक ऑकेजन आहे, आपण पण त्या ऑकेजनला द्यावं, म्हणजे त्यांनाही काही वेगळं असं वाटणार नाही. तर मजा आली, छान छान वाटलं, आम्हालाही छान वाटलं. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. कपडे काढून फिरतोय, झोपायची तयारी चालली आहे आता. तर परत भेटूया नवीन कोऱ्या आणि मस्त अशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. वी आर से बाय. बाय. नंगू पंगू नंगू पंगू.